मोहटा गावातील ग्रामस्थांची गोंधळाच्या कार्यक्रमाची एक महिना झाल्यापासून सुरुवात झाली असून दरवर्षी 50 ते 60 गोंधळाचे कार्यक्रम होतात. सातवा गोंधळ हा अक्षय जवरे व अमल जवरे यांचा होता. तसेच या गोंधळाच्या कार्यक्रमाची सुरुवात मोहटा गावापासून ते मोहटा देवी गडावरती देवीला नैवेद्य दाखवून करण्यात येते. मोहटा गावापासून मोहटा देवीचे मंदिर हे किमान 2 किलोमीटर अंतरावर आहे. भाविक पायी चालत हे अंतर वाद्य लावून नाचत लोटांगण घेऊन मोहटा देवी गडावर पोहोचतात. मोहटा देवी गडावरती आल्यावर हा नैवेद्य देवीसमोर दाखवला जातो. या मोहटा गावामध्ये गेल्या 1 महिन्यापासून या गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून 4 ते 5 वर्षापासून गोंधळाच्या तारखेसाठी वाट पाहत होतो. परंतु आज 7वा नंबर मिळाला असल्याने बाबासाहेब अक्षय जवरे व अमोल जवरे यांनी ह्या गोंधळाची नाचत वाद्याच्या तालावर गडावर मिरवणूक नेली. तसेच या दिवशी संपूर्ण मोहटा गावाला महाप्रसादाचे आयोजन केले होते. वेगवेगळ्या भाविकांकडून गोंधळाला महाप्रसादाचे आपापल्या ऐपतीप्रमाणे आयोजनही करण्यात येते. ही परंपरा खूप दिवसांपासून चालत आलेली आहे. महाप्रसादाचे आयोजन करून हनुमान मंदिरासमोर जेवणाची सोय केलेली होती. या गोंधळाच्या कार्यक्रमाला संपूर्ण गावाचे सहकार्य मिळते. श्री क्षेत्र मोहटा देवी कार्यक्रम गोंधळाचा आहे आणि अनेक दिवसापासून 1 महिन्यापासून गोंधळाचा कार्यक्रम चालतो. 1 महिन्यापासून गोंधळाचा कार्यक्रम चालतो. त्यात आमचा 7वा नंबर आलेला आहे गोंधळाचा. आणि कमी कमी 4-5 वर्षापासून आम्ही गोंधळाची तारीख हे करत होतो, पण आज आमचा नंबर आलेला आहे. गोंधळ काय पाचवी पाकवान असतो, म्हणजे ज्याच्या ज्या भावना असतात, ज्याच्या ज्या इच्छा असते, त्याची जेवढी इच्छा असेल तेवढी इच्छेप्रमाणे गोंधळाचा कार्यक्रम करतात. आज जो हा गोंधळाचा कार्यक्रम आहे, सालबाजप्रमाणे दरवर्षीप्रमाणे चैत्र महिना लागल्यानंतर आपल्या गावामध्ये सुमारे 60-62 गोंधळ होतात. आणि आज गोंधळ जो आहे तो अक्षय जवरे आणि अमोल जवरे यांचा आहे. 2 वर्षापासून ते त्यांची तारीख हे करत होते. आज त्यांचा नंबर लागलेला आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे, पारंपरिक पद्धतीने प्रत्येक घरातून नवस बोलला जातो आणि हा देवीचा कार्यक्रमाचा जो कार्यक्रम आहे हा केला जातो. गोंधळाचा कार्यक्रम म्हणजे सर्व गावाला चुलबंद आवत नसतं. सर्व गावात लहान मुलं अशी मुलापासून ते म्हणजेपर्यंत पूर्ण गावाला जेवणाचा कार्यक्रम असतो. आपोआपल्या ऐपतीप्रमाणे कोणी पाचवी पकवानाचं घालतं, कोणी आमटी भाकरीचा घालतं, लापशी भात कढी. आज जो गोंधळ आहे अक्षय जवरे यांचा, हा आमटी भाकरीचा गोंधळ. या संदर्भात बाबासाहेब दहीफळे आजीनाथ दहीफळे यांनी अधिक माहिती दिली आहे. यावेळी या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, पाथर्डी.